संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. दरम्यान 2 दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि अखेर त्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुदुर्गात आज ठाकरे काका पुतळ्याच्या सभा होणार आहेत आणि नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे, तर सावंतवाडीमध्ये विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मैदान जिंकण्यासाठी सभांचा धडाका लावला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामासाठी आज रात्री पश्चिम रेल्वेवर तर उद्या सकाळी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर आज रात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल आणि मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी 11 ते 3 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान उद्या 11:40 4:40 मेगा ब्लॉक असेल. उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये 603 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आणि तब्बल 569 गावं 1875 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 239 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना 15 दिवसांपासून एकदा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. पाण्याच्या कमतरतेमुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केल्याची माहिती मिळते आहे.